गप घेतली भरभराट आणली व्यसन भी गाठली शिक्षणा सुरुजवनी उद्योगास फुलवनी कष्टाने घामाने पाय वाट शिंपली जयंतराव पाटील साहेबांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय वैभव दादा पाटील माजी नगराध्यक्ष विटा नगरपालिका. सत्ताधाऱ्यांचा माज उदरभास पाहिजे. सत्ताधाऱ्यांचा माज उदरभास पाहिजे. सामान्य जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या नगरपालिकेचा सामान्य जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या नगरपालिकेचा धिक्कार असो. बेजबाबदार प्रशासनाचा धिक्कार असो. भ्रष्ट पालिकेचा धिक्कार असो असे म्हणत शिवसैनिकांचा हल्ला बोल. तो आज बाबर आणि सेना कार्यकर्त्यांनी केला रास्ता रोको. पालिकेच्या गलथान कारभारावर शिवसैनिक आक्रमक. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही पाहत आहे वज्रधारी न्यूज. काही दिवसांपूर्वी विटामायणी रोडवरती पडलेल्या खड्ड्यांमुळे शिवसैनिकांनी खड्ड्यात बसून आंदोलन केलेलं होतं. या आंदोलनावर पालिकेच्या नगरसेवकांनी येऊन कालच आपलं स्पष्टीकरण दिलेलं होतं की हे आमदारांच्याच कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती माती टाकलेली होती. आज पुन्हा आमदार गटांनी रस्त्यावरती येत रास्ता रोको केलेला आहे. तर चला पाहूया काय म्हणतायत सुहास बाबर. गेले अनेक वर्ष हा रस्ता विटा शहरातील हा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्यावरती गेली 7-8 वर्ष झाले हा रस्ता व्हावा अशी लोकांची अपेक्षा आहे. त्या मुळात आता हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. या रस्त्यावरून शाळा कॉलेजची मुलं बाहेरच्या गावाहून येणारी संख्या खूप मोठी आहे, वाहतूक खूप मोठी आहे. आणि असं असताना हा रस्ता प्रत्येक वेळेला मागणी केल्यानंतर डांबरी करण्याच्या ऐवजी मातीने भरून टाकायचा असा उद्योग गेले 7-8 वर्ष चालू होता. काही दिवसापूर्वी परत तसं काम चालू केल्यानंतर शिवसैनिकांनी त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं. दिनांक 20 जानेवारीला आपण त्या ठिकाणी निवेदन दिलं होतं की हा रस्ता डांबरीकरण व्हावा अशी अपेक्षा त्या ठिकाणी होती. आणि तसं न करता तो परत मातीचा मुरमाचा चालू केल्यामुळे त्या ठिकाणी ट्रक अडकला. 2 दिवसानंतर नगरपालिकेची गाडी अडकली आणि हा रस्ता ताबडतोब डांबरी करावा यासाठी आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा तो रस्ता केला नाही. आणि निश्चितपणे त्यावेळेला जाणीवपूर्वक ह्या जनतेला विठ्ठल जाण्याचं या ठिकाणी काम चालू आहे ते थांबवावं आणि हे रस्ता ताबडतोब डांबरीकरण करावं अशी एक आमची माफक अपेक्षा आहे. ती पूर्ण करावी अशी आमच्या ठिकाणी प्रशासनाला विनंती आहे. भ्रष्ट विटा नगरपालिकेचा धिक्कार असो. भ्रष्ट कारभार करणाऱ्या नगरपालिका प्रशासनाचा धिक्कार असो. भ्रष्ट कारभार करणाऱ्या नगरपालिका प्रशासनाचा धिक्कार असो. नगरपालिकेचा धिक्कार असो. भ्रष्ट कारभार करणाऱ्या नगरपालिकेचा धिक्कार असो. माझं असं मत आहे की संयम ठेवला आणि लढाई हे आपल्या हिशेबाने करायची असते, त्यांच्या हिशेबाने नाही. राग आला की लगेच सुरू केलं. आपल्या आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. पत्ता करतो करेक्ट. कार्यक्रम करण्यासाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेबांना जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक त्रिंबक तांदळे, विकी भैया शिंगाडे, प्रवीण डुबल, अक्षय भैया माने, शकील शेख, मणीष शिंदे, पप्पू एटमे, अजरुद्दीन तांबोळी, सचिन गुप्ता. विटा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस सर्व सचिन भैया मेटकरी मित्र परिवार विटा.